कोल्हापुरातील प्रयाग तीर्थक्षेत्रावर स्वामींचा सामुदायिक नामस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. नामस्मरणाने भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू, नेत्रांचे पारणे फिटणारा सोहळा. कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा यांच्या वतीने रविवारी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात कोल्हापूर येथील दक्षिण काशी श्री क्षेत्र प्रयाग पंचगंगा तीर्थ संगमावर रविवारी संपन्न झाला. ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने भाविक मंत्रमुग्ध झालेच, शिवाय भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रूही वाहिले. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचा ओम श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र सामुदायिकरित्या जपण्यात आला. नेत्रांचे पारणे फिटणारा, मनाला जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा असा सामुदायिक नामस्मरण सोहळा भव्य दिव्य स्वरूपात धार्मिक वातावरणात संपन्न झाला. रविवारी पहाटे दत्तगुरु श्री स्वामी समर्थ महाराजांना कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीने कार्याध्यक्ष सुहास पाटील, स्वामी भक्त यशवंत चव्हाण, अभिनंदन शिंदे, प्रवीण सणगर यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर सकाळी 11 वाजता पाडळी येथून दत्तगुरूंच्या मूर्तीचे पालखीतून आगमन प्रयाग तीर्थक्षेत्रावरील मंदिरात करण्यात आले. पालखीचे पूजन मंदिर समितीचे मुख्य पुजारी अभिनव गिरी, समाधान गोसावी यांच्या हस्ते झाले. नामस्मरण सोहळ्याप्रसंगी दुपारी 3 वाजता येथील औदुंबर वृक्षाचे पूजन श्री स्वामी समर्थ दिगंबर कार्यसिद्धी मंदिराचे मिलिंद धोंड व राजानपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वामी भक्त महेश उत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आलं. पिंपळ वृक्षाचे पूजन प्रवचनकार प्राध्यापक कुलदीप साळुंखे, स्वामी भक्त सचिन करंबे, वटवृक्ष पूजन स्वामी भक्त अभिनंदन शिंदे या स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पंचगंगेची महाआरती होऊन नामस्मरण सोहळ्याला प्रारंभ झाला. इच्छापूर्ती पदयात्रेने नामस्मरण सोहळ्याचे केलेले नेटके नियोजन आणि स्वामी भक्तांची हजारोंच्या संख्येने असलेली उपस्थिती यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. अगोदरच या स्थानाला खूप मोठे महत्व आहे. संत वाहणारी पंचगंगा, तिचा त्रिवेणी संगम, संगमावरील पिंपळ, औदुंबर, वटवृक्ष आणि या वृक्षाखाली असणारे श्री दत्त महाराजांचे मंदिर आणि पादुका, हे विलोभनीय दृश्य भाविकांना स्वामी नामाच्या जपासाठी प्रचंड शक्तिशाली होते. त्यामुळे या स्थानावर जप करण्यासाठी शास्त्रानुसार अनंत कोटी लाभ असल्याने हजारो स्वामी भक्तांनी या नामस्मरण सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली होती. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ॐ श्री स्वामी समर्थ. ॐ श्री स्वामी समर्थ. ॐ श्री स्वामी समर्थ. ॐ श्री स्वामी समर्थ. पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी सर्व स्वामी भक्तांचे स्वागत केले. नामस्मरण सोहळ्याला उद्घाटक म्हणून लाभलेल्या स्वामी भक्तांचा यावेळी मंदिराचे पुजारी अभिनव गिरी व पदयात्रेचे रमेश चावरे यांच्या हस्ते स्वामींची शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रयाग तीर्थक्षेत्राचे महत्व येथील पुजारी समाधान गोसावी यांनी सांगितले. आज आपण ज्या वटवृक्षा झाडाच्या खाली जे आपण नामस्मरण सोहळा करत आहे, तर या वटवृक्षाचं नाव करवीर महात्म्यामध्ये अक्षय वड आहे. अक्षय याचा अर्थ की त्याचा कधी न संपणार अंश, त्याला अक्षय म्हटलं जातं. हे पराशर ऋषी आणि लोपामुद्रा, अगस्त ऋषी आणि पराशर ऋषी या ठिकाणी या वडाची पूजा केलेली आहे. हजारो वर्षापासून हा वड या ठिकाणी उभा आहे आणि या दक्षिण काशीमध्ये सर्व स्वामी जे भक्त आहेत
तुमचा पुण्याचा भाग आहे आणि या काशी तीर्थक्षेत्रावरती तुमचा नामस्मरण सोहळा हा पार पडत आहे। तर ह्या अशा प्रकारे या दत्त महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि पंचगंगाची दक्षिण वाहिनी नदी ज्या ठिकाणी 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीमध्ये जातो तो पुण्य पर्व काळ मानला जातो। तर हजारो तीर्थक्षेत्रामध्ये जे स्नान करून पुण्य मिळत नाही तर या तपोभूमीमध्ये सर्व ऋषींच्या या सानिध्यामध्ये या दत्तमान सानिध्यामध्ये आपला नामस्मरण सोहळा पार पडत आहे। तर नामस्मरण आणि पदयात्रेचे महत्त्व प्रवचनकार प्राध्यापक कुलदीप साळोखी यांनी सांगितले। शरीराची शुद्धी व्हायची असेल तर तुम्हाला सात्विक आहार घ्यावा लागेल। सात्विक आहाराच्या अनुषंगाने तुम्हाला काय होईल, या सृष्टीमधले असणारे सात्विक व्यूज जेवढे आहेत तेवढे तुमच्याकडे आकर्षित होतील, शरीरामध्ये भरायला चालू होतील आणि लवकरात लवकर तो परमात्म्याची काय होईल, तुम्हाला प्राप्ती होईल। आणि हे सात्विकता येण्यासाठी ही नामस्मरण आहे, ही सात्विकता येण्यासाठी ही पदयात्रा आहे। भगवंताचं एकदा जर नाव घेतलं तर अनेक जन्माची पाप जळून खाक होतात, तसं नामाची एक ठिणगी जरी अंतकरणातून म्हणतोय मी जर पडली तर सगळे दोष निघून गेल्याशिवाय राहणार नाही। लक्षात आलं का? म्हणून इथं सांगितलं नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ। आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली बघा, या विन अनेक असतापय साधन वहा तसे आण विठोबाचे। आणि तुका म्हणे सोपे, सगळ्यात सोपं जर काय असेल तर हे, नुसतं स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा जरी जप केला ना तरी सगळी पाप निघून गेल्याशिवाय राहणार। पण कसं करायला पाहिजे, मनानं बुद्धीनं आणि चित्तानं एकत्र येऊन अनुसंधान म्हणतात त्याला, काय म्हणतात, मन बुद्धी आणि चित्त ज्यावेळा एकत्र येतं आणि एकाच गोष्टीचा ध्यास घेतं त्याला काय म्हटलं जातं, अनुसंधान। असं अनुसंधान तुमच्या जीवनामध्ये पाहिजे। आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो ना की ज्या वेळेला मार्गक्रम हळूहळू केल्याशिवाय आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, तसं त्या साधनेचं प्रवेशद्वार म्हणजे हे नामसंकीर्तन आहे आणि त्या साधनेचं प्रवेशद्वार म्हणजे ही पदयात्रा आहे। म्हणून इथं तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हालाच पाऊल पुढे टाकावे लागतील आणि तुमच्या उद्धाराचं पाऊल म्हणजेच ही पदयात्रा आहे। लक्षात आलं का? त्या 11 दिवसामध्ये नाही जर मी मधी पण तुम्हाला बोललो त्या नियमाने जर तुम्ही गेला फार सुंदर अनुभव येतील, फार चांगले चांगले दृष्टांत स्वामींचे होतील। लक्षात घ्या, कारण इथून जाताना आपल्याला काही घेऊन जायचं नाही, फक्त तुमचं चांगलं कर्मच तुम्हाला घेऊन जायचं आहे। त्या कर्माचाच हिशोब तिथं होणार आहे, इतर कुठल्याही गोष्टीचा हिशोब होणार नाही। म्हणून तुमचं धन जर काय असेल तर तुमचं चांगलं कर्म हेच तुमचं धन आहे। म्हणून या ठिकाणी ही पदयात्रा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की मी असं ऐकलं होतं, अक्कलकोट वही आते हे जिने स्वामी बोलते। आता मी तर म्हणतोय स्वामीने नाही बोलवलं आणि अंतकरणामध्ये जाण्याची वृत्ती नसली तरी पाऊल पुढे टाकायचा, खरं थांबायचं नाही। कारण कसं आहे माहिती आहे काय, गुरुचरित्रामध्ये एक वाक्य आहे, निर्लज्जम गुरु सानिध्य, वाचलंय ना गुरुचरित्र, निर्लज्जम गुरु, गुरुंनी फटकारलं मारलं टाकून दिलं तुमचं चरण सोडणार नाही। लोक नको त्या ठिकाणी मोंड होतात, पाहिजे त्या ठिकाणी होत, हिथं मोंडवा परमार्थामध्ये। अंतकरणात वाटत नसेल ना तुम्हाला की जायचं नाही, जाय आणि कसं असतंय बघा, ज्या वेळेला जायचं नाही असं वाटतंय त्यावेळेला आवर्जून जायचं उद्धार आहे। काय म्हणतो लक्षात, पदयात्रेला जाण्याची मानसिकता नाही त्यावेळेला 100% जायचं। पंचगंगेच्या संगमावरील निसर्गाच्या सानिध्यात झालेल्या या नामस्मरण सोहळ्याचा आनंद प्रत्येक जण अनुभवत होता। सर्वत्र आनंदी आनंद होता, मन ताजे तवाने होऊन सर्व भक्त स्वतःचे भान हरपून स्वामी नामात तल्लीन होऊन सारे भक्त स्वामींच्या गजरावरती नाचत होते। स्वतःमधला त्यांच्यातला मी हरवून गेला होता। स्वामींच्या दर्शनाने त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेने प्रत्येक भक्त भावनिक झाला होता। अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले। महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचे अजय हंडे नितीन पाटील यांनी अक्कलकोटला दत्तांच्या दर्शनाला पायी जायचं पायी जायचं, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, तर प्रवचनकार कुलदीप साळुंखे यांच्या मज भेटूनी जाओ दत्त सख्या अवधूता
या अभंगांनी भाविकांना मंत्रमुग्ध करून सोडले. चला मग आणि आनंद पोटात माझ्या आणि आनंद पोटात माझ्या क्षेत्र हे कोल्हापूर पासून 7 किलोमीटर अंतरावर असून या दिवशी कोल्हापूर केएमटी बसचा संप होता. वडापही फुल्ल असल्याने निस्सीम स्वामी भक्तांनी मिळेल त्या वाहनाने तर काही भक्तांनी पायी चालत येऊन दत्तगुरूंचे वास्तव्य असलेल्या प्रयाग तीर्थस्थानावर स्वामीनामाचा आनंद घेतला. सांगली मिरज कवठे महाकाळ येथूनही भक्त सामील झाले होते. शेवटी प्रयाग तीर्थक्षेत्र मंदिर समितीचे पुजारी अभिनवगिरी, स्वामी भक्त प्रकाश सरनाईक, पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, रमेश चावरे, अभिनंदन शिंदे, सचिन कुरणे, स्वामी भक्त अनिता निकम यांनी प्रसाद वाटप केले. त्यानंतर या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाचे संयोजन प्रयाग देवस्थान समितीच्या सर्व पदाधिकारी यांच्यासह पदयात्रेचे स्वामी भक्त यशवंत पाटील, गजानन शिंदे, प्रवीण सणगर, वीना रेळेकर, अजित लवटे यांनी केले. स्पीड न्यूज 24 चॅनलसाठी कॅमेरामन रोहित कांबळे.